आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ वाहिर, आदित्य शिरोडकर, पुण्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि ज्यांच्या स्वागतासाठी आपण इथे उपस्थित आहोत असे वसंत तात्या मोरे, खूप दिवसांनी भरपूर पाऊस सुद्धा झाला आणि वसंतही फुललाय. आता फार त्यांना आगे बढवू नका, आहे तिथेच थांबू द्या. खूप पुढे झाले आहेत ते, पुढे खूपच पुढे आलेले आहेत आणि मातोश्री पर्यंत पोहोचलेले आहेत. मी वसंत तात्याचं इथे स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून तात्या लोकसभा लढले, तात्या पुढे काय करणार, पण तात्याचं शेवटचं डेस्टिनेशन हे मातोश्रीच असणाराची मला खात्री होती. कारण तात्याची सुरुवात शिवसेनेतून झालेली आहे. तात्या हे अधे मध्ये कुठेही इकडे तिकडे गेले असले तरी तात्या हे मूळचा शिवसैनिक आहे आणि तो शिवसैनिक म्हणून शेवटी या मातोश्रीच्या मंदिरामध्ये दाखल झालेला आहे. माननीय उद्धवजीने त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत, शिवसेना परिवारात ते सामील झालेले आहेत. तात्या शिवसेनेमध्ये आल्यामुळं नक्कीच पुणे, खडकवासला, आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. माननीय उद्धवजींना एक चांगला मजबूत असा कार्यकर्ता शिवसैनिक मिळालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून पुण्यातली शिवसेना ही अधिक पुढे नेऊया. तात्यांबरोबर त्यांचे असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत, अनेक पदाधिकारी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना शिवसेनेच्या परिवारामध्ये सामील करून घेताना आम्हाला आनंद होतो आहे. आपण सगळे स्वगृही परतलेले आहात असं मी मानतो. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मी वंदन करतो. आयुष्यामध्ये 1992 साली पहिल्यांदा कात्रज परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो. साहेब, मला 16व्या वर्षी मी कात्रजमध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली, परंतु 18 वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा प्रमुख होता येत नव्हतं. आणि 1992 मी 12वी पास झालून पहिला शाखा प्रमुख झालो. तेव्हापासून वयाच्या 31व्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोनमेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला. परंतु साहेब, आज मी पुन्हा एकदा, मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे, पण साहेब माझा प्रवेश नाही, मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय. आणि आता या ठिकाणी जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं, राऊत साहेबांच्या मार्गदर्शन, आहेर साहेबांच्या मार्गदर्शन, तुमच्या आशीर्वादानुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझ्यासोबत आता दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत. संपूर्ण नगरसेवक गेली 15 वर्ष सातत्याने मी महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्षनेता होतो. प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे आणि भविष्यामध्ये या 10 नगरसेवकांचे साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम, आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते 25 पेक्षा जास्त नगरसेवक या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो. आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं. माझे जवळजवळ 17 शाखाध्यक्ष, 5 उपविभागाध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, 2 सचिव, महिला आघाडीच्या 5 शाखाध्यक्ष यांच्या सर्वांसह मी आज या ठिकाणी जे पदावरती होते. 12 मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिला आणि आज आम्ही सर्वजण आम्ही परत एकदा स्वगृही परततोय. आणि आपण मला या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह सामावून घेतलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही सर्व पहिले शिवसैनिक म्हटल्यानंतर सुरुवात काय करू बोलायला. वसंतराव, तुम्ही आणि तुमचे सहकारी म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक बांधवांना आणि भगिनी,
जसं संजय राऊत म्हणाले तसं आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय, काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता, पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो, मिळतो का, याचा अनुभव घेतलात. आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात. त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे. साहजिकच आहे, मी आत्मरे शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो. मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे, आणखी वसंतरावानं पण झाली पाहिजे, हो की नाही? बघा आता हे सगळे म्हणतात हो, शिक्षा झाली पाहिजे की नाही? अरे हो की नाही? तुम्हाला पण मिळणार शिक्षा. आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे. ती वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे, तो तसा याने अर्थाने घेऊ नका, पण ही जबाबदारी म्हणून घ्या. कारण जरी पुण्यात तुम्ही आला असलात तरी गेल्या कालच्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी देशाला एक दिशा दाखवलेली, जी लोकशाही आपली धोक्यात आणली होती, संविधान धोक्यात आणलं होतं, त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायांचा महाराष्ट्र पुढे सरसावला. आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे, ती दिशा महाराष्ट्राने दाखवली. आता ती होती ही लोकशाहीची आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणाची होती. होणार आहे की गद्दारी खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे. आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक विचारवंत हे सगळ्यांचं विद्येचं माहेरघर आहे, त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे. आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडक वाचल्यात आणणं म्हटल्यानंतर खडक आहे, तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे. आणि लवकरात लवकर, कारण मी सुद्धा बरेच दिवसात पुण्यात आलेलो नाही, मध्ये लोकसभेच्या निमित्ताने आलो होतो, तुमच्या तिथे आलो होतो वाटतं वारजाला, पण खडक वाचलं होतं, खडक वाचला. पण आता येईन तो माझ्या शिवसैनिकांचा मेळावा घ्यायला, शिवसैनिकांचा. आणि त्यावेळेला शहरातली संपूर्ण आपले कार्यकर्ते सगळे शिवसैनिक हे एकत्र बोलवा. सगळ्यांसमोर मला यायचं, सगळ्यांच्या भेटीला यायचंच आहे, पण तूर्त वसंतराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय. आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखीन कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल. आणि तो जो एक काळ होता पुण्यात, एका काळी आपले शिवसेनेचे 5 आमदार होते आपले शिवसेनेचे, तो काळ पुन्हा आणायचा मला. पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचं आहे, आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल ही खात्री बाळगतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.